नमस्कार, कला यात्रीच्या चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत। मनातलं पान या ऑडिओ सिरीजला तुम्ही जो भरघोस प्रतिसाद देताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार। तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसलं तर जरूर करा आणि तुम्हाला आवडत असलेले एपिसोड्स तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। अमेरिकेतले लेखक आणि कलाकार यांनी सादर केलेल्या मनातल्या पानावर आज उलगडतोय। सचिन निवृत्त होतोय। लेखन आणि अभिवाचन निखिल कुलकर्णी। घरातल्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी जसं वाटतं तसं वाटतंय। वास्तविक मी स्वतः कधी फार क्रिकेट खेळलो नाही, पण पाहिलं मात्र भरपूर। अगदी उद्या वार्षिक परीक्षा असताना देखील आज पूर्ण दिवस क्रिकेट पाहिलं। त्यातून मग व्हायचा तो परिणाम वेळोवेळी झालेला आहेच, पण त्याची फारशी खंत वाटत नाही। उलट त्यातलेच काही काही सामने तर अगदी आजही पूर्णपणे आठवतात। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असाच एक सामना। दुसऱ्या दिवशी MQCचा पेपर होता, तरी गल्लीतल्या वासुकाकानं बोलवलं सामना बघायला। वासुकाका म्हणजे मुलकाचा मऊ माणूस, म्हणाला अरे शेंगदाणे आणि गुळ पण आणून ठेवलाय, आता त्याचा आग्रह मोडणं ब्रह्मदेवालाही जमायचं नाही। म्हटलं जाऊ एक तास। जाऊन पाहतो तर तिथं अख्खी गल्ली जमली होती। धनू, राणा, प्रताप, नाना, नंदू, शेखर, मंदार, कलंदर आणि गोट्या अगलावे, शेखर काका, त्याची मुलं सुनील, अमित, अवधूत, अशी अनंत मंडळी तिथं जमली होती। वास्तविक या सगळ्या लोकांच्या घरी TV होता, पण महत्वाचा सामना असला की सगळी गल्ली वासू काकाकडे जमायची। मग एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या निघायच्या, सामना कोण जिंकणार याच्यावर पैजा लागायच्या, तेंडल्या किती मारणार याच्यावर पैजा लागायच्या। द्रविड खूप हळूहळू रन काढतो, त्याला काढून टाका, आझरुद्दीनची फिल्डिंग एकदम भारी वगैरे अनेक मतमतांतर प्रकट व्हायची। प्रत्येकाला मत मांडायचा पूर्ण अधिकार होता। एक एक जण मग अगदी तल्लीन होऊन त्याचं आख्यान लावायचा। इतकंच काय तर तेंडुलकरचं काय चुकतं आणि त्यानं काय काय करायला हवं याच्यावर एखादं बौद्धिक व्हायचं। जावेद मियांदादनं शेवटच्या चेंडीवर मारलेल्या सिक्सरचं स्मरण व्हायचं। मग लगेच कुणीतरी चेतन शर्माची बाजू घेऊन त्याच्या वर्ल्डकपमधल्या हॅट्रिकची आठवण काढायचं। मग कपिल देवचं स्मरण ठरलेलं। मग 83 वर्ल्ड कप, विवियन रिचर्ड्स, मोहिंदर अमरनाथ, श्रीकांत, गावस्कर हे सगळे ओळीनं चर्चेला यायचे। त्या प्रत्येकाचं कौतुकही व्हायचं आणि त्यांच्या चुकाही शोधल्या जायच्या। एखाद्या वेळी करायला काही हरकत नाही, पण प्रत्येक सामन्यात हे सारं आलटून पालटून व्हायचं। पहिल्या 10-12 ओव्हर हा सगळा गिल्ला चाललेला असायचा। मग आपली बॅटिंग असली आणि 1-2 जण लवकर घरी गेले की मग वातावरण तणावपूर्ण व्हायचं। मग थोडा वेळ मंडळी शेंगा खाण्यात गुंग असल्यासारखी दाखवायची। या शांततेत जो कोणी पहिला बोलेल त्याची काही खैर नसायची। बोलू नको रे बाबा, आउटबीट व्हायचा तो, असली वाक्य सर्रास यायची। यालाच बहुधा समाधी म्हणत असावेत। मग 1-2 खणखणी चौके नाही तर छक्के बसले की मग मंडळी पुन्हा जमिनीवर यायची। त्या बॉलरचा उद्धार व्हायचा, थोड्या जास्त विकेट गेल्या असतील तर त्याचे आई वडील देखील निघायचे, आणि ते झालं की आता त्याचं काय चुकलं याची चर्चा सुरू। आता तो पुढच्या वेळेपासून घरी जाणार काय याच्यावर एक छोटेसानी परिसंवाद व्हायचा। मग हळूच कुणीतरी वासुकाकाच्या बायकोला चहाची ऑर्डर द्यायचा। वासुकाका कोकणस्थ आणि त्याची काकू देशस्थ, याचा जमेल तेवढा सगळा फायदा तिथं जमलेली लबाड मंडळी लगोलग करून घ्यायची। वहिनी करा तुम्ही चहा, दाखवून द्या देशस्थ कसे असतात ते, असा कुणीतरी देशस्थ आक्रोश करायचा। मग वहिनी चहा घेऊन यायची आणि मग एखादा कोकणस्थ शहाजोकपणे म्हणायचा, अरे वासू बिस्किटे आण, दाखवून दे कोकणस्थ काय चीज असते ती। यथास्थित चहा आणि मारीची बिस्किटं खाऊन पुन्हा चर्चा सुरू, देशस्थ श्रेष्ठ की कोकणस्थ। मग सावरकर कोकणस्थ होते, बरं मग रामदास देशस्थ होते, मग टिळक कोकणस्थ होते, तर मग ज्ञानेश्वर देशस्थ होते, सेनापती बापट, CD देशमुख, धनंजयराव गाडगीळ, बाजीराव पेशवे, पंतप्रतिनिधी, अशा सर्व थोर विभूतींचं स्मरण व्हायचं। आणि हे सगळं चालू असताना अचानक कुणीतरी आऊट व्हायचा आणि मग परत एकदा सगळं शांत। च्या आईला तरी तुम्हाला सांगत होतो जरा गप्प बसा म्हणून, पण ऐकतील तर शपथ, आता आऊट झाला ना द्रविड, आता बसा बोंबलत त्याच्या नावानं।
असा कुणीतरी सणसणीत बार काढायचा, परत कुणीतरी फुसकुली सोडायचा. हे द्रविड देशस्थ का कोकणस्थ रे? त्याच्यावर दुसरा कोणीतरी वार काढायचा. मुसलमान, तुला काय करायची रे द्रविडची जात? मग अजून कुणीतरी म्हणायचं, द्रविड आणि मुसलमान छ्या शक्यच नाही. अरे द्रविड म्हणजे आर्य आणि द्रविड मधला द्रविड. मग थोडा वेळ आर्य आणि द्रविड ह्याच्यावर चर्चा व्हायची. मग मराठी म्हणजे आर्य का द्रविड ह्याच्यावर चर्चा व्हायची. एकूण रोजच्या जगण्यातल्या चिंतांना इथं कसलाही वाव नव्हता. ही एक प्रकारची धर्मसभाच म्हणायची. धर्म फक्त क्रिकेटचा, आणि त्या धर्माचा महादेव म्हणजे सचिन. आणि जेव्हा हा महादेव बॅटिंग करायला यायचा तेव्हा हीच खिल्ल्या उडवणारी मंडळी अगदी चिडीचूप असायची. सचिनला टाकलेला प्रत्येक चेंडू हा साक्षात ईश्वरी संकेत असल्यासारखी मंडळी झपाटून बघायची, आणि त्याचा प्रत्येक फटका हा ईश्वरी प्रसाद असल्यासारखी स्वीकारायची. ज्या मंडळींना पूर्ण दिवस मैफलीला यायला जमायचं नाही ते सुद्धा सचिन खेळायला आला की हटकून हजर व्हायचे. मग दाराची बेल वाजली तरी उघडायला कुणीही उठायचं नाही. सगळा समाधीचाच भाग होता. सचिनचा प्रत्येक फटका म्हणजे एखादं शिल्प असायचं, आणि ते पाहतानाही तमाम जनता मुग्ध होऊन जायची. प्रत्येक चेंडूला मनात धास्ती असायची, अपेक्षा एकच, आउट होऊ नको बाबा आता या बॉलवर. सचिननं खेळत राहिलं पाहिजे. भले मग त्यानं फटकेबाजी केली नाही तरी चालेल, पण त्यानं तिथं क्रीजवरती असलं पाहिजे, असा एक साधा विचार माझ्या मनात असायचा. देवाबद्दल देखील आपल्याला असंच काहीतरी वाटतं नाही का? अर्थात काही लोक जसे देवाला चाराने टाकून लॉटरीचं लाखाचं तिकीट लागावं म्हणून प्रार्थना करतात, तसे वासुकाकाच्या घरी देखील आम्ही गप्प बसतो पण तू खेळ आणि नुसता खेळू नकोस तर चांगल्या 100 रन काढ अशी प्रार्थना करणारे होतेच. सचिनवर सगळ्यांचा हक्क होता. सचिन म्हणजे सगळ्यांची स्वप्नांची खाण होता. सचिन म्हणजे धावांचं यंत्र होतं. सचिन म्हणजे क्रिकेटचं सर्वश्रेष्ठ तंत्र होतं. सचिनकडे विजयाचं मंत्र होते. देव, देऊळ, पुजारी, मंत्र, प्रार्थना आणि प्रसाद हे सगळे सचिन तर होता. त्यावर या भाबड्या लोकांनी अगदी जीवापाड प्रेम केलं. त्यांचा सगळा जोश हा सचिन असेपर्यंतच असायचा. एकदा का सचिन गेला की मग हळूहळू एक एक देशस्थ की कोकणस्थ काहीतरी कारण सांगून काढता पाय घ्यायचा. अर्ध्या तासात वासुकाकाचं घर रिकाम व्हायचं, मग घर खायला उठतं असं म्हणून खुद्द वासुकाकाच गल्लीच्या चौकात येऊन उभा राहायचा. आज सचिनचा शेवटचा सामना. आता मी काही मिरजेत नाही, त्यामुळे वासुकाकाच्या घरी किती गर्दी जमली आहे ते मला ठाऊक नाही. पण आता पुढच्या सामन्यांना वासुकाकाचं घर असेच भरेल याची मात्र मला खात्री नक्कीच नाही. अतिशय उत्साहानं आपण मखर तयार करतो, त्यात गणपतीची प्रेमळ मूर्ती बसवतो, पूजा अर्चा सारं मनातलं जे काही पवित्र म्हणून असतं ते सगळं त्या गणपतीला वाहतो. त्याच्या बहिणीला बोलावतो, मोदकाचा नैवेद्य दाखवतो आणि एक दिवस आरती म्हणून त्याचं विसर्जन करतो. नदीपर्यंत जाईपर्यंत मारे मोठमोठ्याने म्हणत जातो 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. घरी येताना मात्र पाय दिशा हरवून बसतात, आवाज फुटत नाही. रिकाम्या मखराकडे पाहून आतल्या आत जीव घुसमटत राहतो. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला. आणि मग भाबडी समजूत काढत आपण म्हणतो, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या. लेखन आणि अभिवाचन निखिल कुलकर्णी. आजचा एपिसोड कसा वाटला हे कॉमेंट करून अगदी नक्की सांगा बरं का. तुमच्या मित्रांना देखील या एपिसोडची लिंक शेअर करा. आणि हो, ज्यांना पॉडकास्ट ऐकायला आवडतंय ना त्यांच्याकरता मनातलं पान आता स्पॉटीफायवर पॉडकास्ट या स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे बरं का. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आणि मनातलं पान उलगडून ऐकूया.